एक वाटी अक्रोड, एक वाटी बदाम, एक वाटी खोबऱ्याचा खीस, एक वाटी खारीक, खारीक पावडर आहे त्यातले बिया काढून टाकले, आणि छोटी वाटी काजू, अर्ध जायफळ, 25 ग्रॅम डिंक आणि एक फुलपात्र तूप, एक चमचा तूप टाकून घेणार आहोत आपण. सर्वात प्रथम आपण डिंक तळून घेणार आहोत. तूप चांगले तापलेले आहे. डिंक आता छान फुलून तळून यायला पाहिजे. वर बदाम आपण तेलात, बदाम आपण तुपात छान फ्राय करून घेतलेले आहेत. थोडासा लाल रंग यायला पाहिजे. आता अक्रोड आपण फ्राय करून घेणार आहोत. अक्रोड ही फ्राय झाले आहे, अक्रोड काढून घेणार आहोत. लालसर करून घेणार आहोत. खोबरे आपण लाल करून घेणार आहोत. लालसर करून घेणार आहोत. खोबरे ही लाल होत झाले आहे. आता खोबरं पण आपण काढून घेणार आहोत. आणि खारीक पावडर आता त्यात घालून घेणार आहोत. परतून घेणार. सर्वप्रथम आपण त्यात तूप टाकले आहे आणि खारीक पावडर, खारीक पावडर थोडीशी परतून घेणार आहोत. खारीक परतलेली आहे. सगळं काढून मिक्सरला फिरून घेणार. डिंक मिक्सरवर फिरून घेतला आहे. हे काजू, बदाम, अक्रोडची पेस्ट केली आहे. हे सर्व एकत्रित करणार आहोत. हे भाजून घेतलेलं खोबरं पेस्ट केलेली आहे. हे पण टाकणार आहे. आपण फ्राय करून घेतलेली खारीक इथे टाकणार आहोत. खारकीचं प्रमाण मी जास्त घेतलंय. सगळ्यांच्यापेक्षा खारीकचं प्रमाण जास्त आहे. सगळं तुफ्यात टाकणार आहोत. लाडू बांधायला सोपी पडतात. सर्व साहित्य मिक्स करून परत एका मिक्सरवर फिरून घेत आहे. अत्यंत पौष्टिक असे ड्रायफ्रूटचे लाडू लहान मुलांना, आजारी माणसांना यात गुळ आणि साखरेचे प्रमाण अजिबात नाही. जिभेवर ठेवतात विरघळणारे लाडू.